राज्यपालाला खरतर अक्कल नाही। राज्यपाल कोश्यारी म्हणजे पेशव्याची औलाद आहे। अशा लोकांना महाराष्ट्रात आणून ठेवलंय, खरतर महाराष्ट्राचं दुर्दैव्य आहे। छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराज यांच्याविषयी जर अपशब्द बोलला तर इथून पुढे महाराष्ट्रामध्ये राज्यपालाला फिरू तर देणार नाही। पण यापुढे जर छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराज विषयी जर अपशब्द बोलताल तर जीव हा सोडून हातात दिल्याशिवाय सोडणार नाही। ही आमचा तुम्हाला दम समजा किंवा इशारा समजा, आमच्या देवतावरचा अपमान आम्ही सहन करणार नाही। या ठिकाणी भाजपचे काय प्रवक्ते सडक्या डोक्याची दारुडीची औलाद ही म्हणत आहे की छत्रपती शिवाजी महाराजांनी 5 वेळा माफी मागितली। मी त्यांना सांगू इच्छितो, अरे येड्याच्या औलादी, छत्रपती शिवाजी महाराजांनी कधी माफी मागितली? जर माफी मागायचं असतं तर संभाजीराजे सुळावर चढलं नसतं, संभाजीराजांनी बलिदान दिलं नसतं। कारण संभाजीराजे छाती ठोकपणे विरोधकांच्या तलवारीच्या समोर गेले, त्यांनी कधी माफी मागितली? तुम्ही इतिहास पहिला बघा। आणि या भाजपच्या काही मनवादी औलादीशींना महाराष्ट्रामध्ये स्वप्न पडायला लागली की ही सरकार आता 2024 जाणार आहे, ही सरकार महाराष्ट्रामधून भाजपचं बेबुड होणार आहे। राज्यपाल कोश्यारी म्हणजे पेशव्या।